कर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकला ऐसा गुणी निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान विसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया रत्नाकरा धोतपदा हिमालया किरीटिनी ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यं वंदे भारत मातरम् वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्वकार्यसरदा मायोगपीठे तडिभीमरत्नं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्त महानन्दगन्धं परमलिङ्गं भयपाणुरङ्गं नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिन्धु सखा पूर्णमाजा मती मन्दते ज्ञानदाता दिनाशी नमस्कार साष्टाङ्ग ज्ञानेश्वराशि मनोजव मारुत्तल वेगं जितेन्द्रियं पद्मपदं वरिष्ठं वातात्मजमानुदमुख्यं श्रीरामदूतं शरणपदे या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः चरितं शिवराजस्य विजय श्रीविराजितं विराद्भूतं रसंपुण्यं रामायण विवापरं नमो जन्मभूमि जिते जन्मलोमि नमो कर्मभूमि जिते वाणीलोमि नमो लंकापुरी ज्ञानपायतोमि नमो भारत राष्ट्रभूमि जिच्यासाठी इथून पुढे कामी तुका म्हणे नमो हरिचिया दासा तुका म्हणे नमो हरिचिया तुका म्हणे नमो हरिचिया दासा नमो हरिचिया दासा सर्व इच्छा पुरा सर्व इच्छा पुरा तेथे सर्व इच्छा पुरा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती विद्येची माता सरस्वती अनंत गोड ब्रह्मांडायक भगवान गोपाल कृष्ण श्री ज्ञानेश्वर भगवान भगवान मुसाजीराम गोरीसर महादेमौली परमपूज्य गुरुवरे वाणीभूषण श्री कनेरकरजी महाराज ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढपदा पुरंदर क्षत्रिय कुलावतव्य सिंहासनाधीश्वर अखंड शुक्लंकित राजकारण धुरंदर राजेराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आम्हा तमाम तरुणांचा ते विजयभूषण स्वामी एकनंद आजचा कीर्तन महोत्सव त्यांच्या वाढदिवसाने साजरा होतोय असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय चंद्रशेखर घुले पाटील साहेब आजच्या या कीर्तन महोत्सवाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी घुले साहेब आदरणीय डॉक्टर क्षितिज भैया घुले साहेब आदरणीय हरिभक्त परायण या परिसराचं वैभव आदरणीय सुदाम बाबा महाराज शास्त्री आदरणीय अशोक महाराज बोर्डे ज्यांच्या मृदंगातून आपण आता संपूर्ण मोहित झालो असे महाराष्ट्रातील कीर्तन म्हटलं की इंदुरीकरांचं नाव निघतं आणि मृदंग म्हटला की भरत पठाळेंचं नाव निघतं अशा आदरणीय भरतअण्णा पठाळे त्यांच्या गायनातून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी वेळ लावलं असं या परिसराचं वैभव आदरणीय दोन्ही गुरुजी आदरणीय सुनील महाराज पवार आदरणीय संजय महाराज हजारे आदरणीय संपूर्ण गायनाचार्य मंडळी माझ्यासोबत आलेले आज आमचे मित्र किरणदादा मरकळ संपूर्ण आदरणीय मंच आता सगळ्याचे नाव काय पाठ नाही इथं काही माझ्या शेत नाही किंवा इथं काही मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसले आज बसले बाजू बसले मागू बसले चपला घालून आले सोबत निघाले बायकोसोबत आले नवऱ्यासोबत आले जेवून आले खाऊन आले पिऊन आले कधी नाही आलेले पहिल्यांदा आलेले कोणाला येऊन दिलेले आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना घर जाऊन झोपलेले सर्वांना जय श्रीराम गुरु विठ्ठला 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 विठ्ठला
जशी कीर्तनाची सुरुवात कशी करायची आहे, सर्वांनी आपापले दोन हात असे घ्यायचे, असे घ्यायचे, असे घ्यायचे, सर्वांनी असे घ्यायचे, सर्वांनी असे घ्यायचे, मागच्या मुलांनी मुलींनी असे घ्यायचे. चल बोल भारत माता की, ठेवून द्या खाली, काही कामाची गोष्ट नाही. मला असं वाटलं मी विदर्भातून आलो, 500 किलोमीटरहून आलो. आम्ही विदर्भातले लोक रात्रीतून सरकार बदलवतो, त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असेल, चेहरे गिरे चांगले असेल. काय चेहरे आहे पाहिना, पहिल्या लाईन मधले चेहरे पहा, मागच्या लाईन मधले चेहरे पहा, काही काही चेहरे तर अशा आहे जसे का मौतीतून आले आहे का, असे चेहरे आहे. हा हसलं पाहिजे, हसलं पाहिजे. जो माणूस मोठमोठ्यानं जोरजोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते, जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरच्या मुखने असते. त्याच्यामुळे हसायचा, आनंद साजरा करायचा आणि वाढदिवसाचं कीर्तन आहे, त्याच्यामुळे हसायचा आणि भारत माता की जय बोलना पडेगा, भारत माता की जय बोलना पडेगा. अगर इस देश पर रहना होगा तो भारत माता की जय बोलना पडेगा दादा, कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तर प्रेम करतो पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत असतो. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. सासरो को एकले मिलाकर बोले, सासरो को एकले मिलाकर बोले, तुळजा भवानी के सिया के माते निर्भय होकर बोले, जिनके रगो में हो अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले. बोले बोले भारत माता के, भारत माता के, छत्रपति शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के, बोलो जय श्री राम. आता असं वाटून राहिलं की गावात आलो, नाही तर याच्या आधी असं वाटणार हृदयरोगाची कार्यशाळा आहे का. आणि संप्राप्त सेवेसाठी निवडलेला भंग, संप्राप्त सेवेसाठी निवडलेला भंग, कैवल्य दाणी, परंपराभिमानी, भजन शिरोमणी संत श्रेष्ठ तुकोबारायांचा तीन चरणाचा अभंग आहे. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात, चार प्रकारचे संत आहे, प्रेम प्रधान, शांती प्रधान, ज्ञान प्रधान आणि वैराग्य प्रधान. त्यातला चार नंबरचं कडकड वैराग्य म्हणजे तुकोबाराय. आणि तुकोबारायच काय सांगतात, कारण की या ठिकाणी जर नाथ महाराज असते, नाथ महाराजांच्या अंगावर या केवण थुकला, नाथ महाराजांनी 5 वेळेस सांगून केली, यावेळी जर तुकोबाराय असते, तुकोबारांनी सांगितलं असतं या स्नेहापेक्षा धर्म महत्वाचा आहे, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, चार भक्तांचं वर्णन करणारा आणि धर्माची महती सांगणारा, तीन चरणाचा सुंदर अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची जयंती होते, देवाची जयंती होते, संतांची पुण्यदिन, माणसाची तिरवी होते. रघुपती राघव राजा राम, 13 दिवसांना तिरवी खाच काम, माणसाची तिरवी होते. देवाची जयंती होते, देव शब्द म्हणजे दिवणा धतो आहे, देव म्हणजे दिवा, देव म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश, ज्ञान देव तू काय बोलल्याम, ते ज्ञान पैगा बरवे तरी म्हणते हाती आणावे पै संताय बसावे सर्वस्वेगा. त्या देवाची जयंती होते, त्या देवाकडे गुण कोणते दिले आहे, यस श्री उदाहरण ज्ञान वैराग्येश्वर, त्या देवाला देव म्हणतात. पण आजकाल काही काही लोकांना देव चालत नाही, काही काही लोकांना संत चालत नाही, काही काही लोकायले कीर्तन चालत नाही. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात, पुष्पगंध तिले तलम कष्ट पयागृतम इक्षा बुळंत दाते पश्चात मानवी व्यक्ता. जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे, फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, लाकडा दबणी आहे पण दिसत नाही, उसात गोळवा आहे पण दिसत नाही, दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, लाकडा दबणी आहे घर्षण करून पहा, दुधात लोणी आहे मंथन करून पहा, उसात गोळवा आहे चाखून पहा. संतांची चांगल्या लोकांची संगत करा, दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल हरिचया दासा हरिदा हि दिशा, हरिचया दासा हरिदा हि दिशा, हरिचया दासा हरिदा हि दिशा, भावे जैसा तैसा हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक, हरिचया दिशा हरिदाई दिशा, हरिचया दिशा हरी.
तीच आलो तेव्हापासून असं वाटते की ऐकतच राहा. एखादा महाराजले ज्याला बोलता बी येत नसलं आणि तिघ जण जर असले तसंच कीर्तन उठून जाते, काही अडचण नाही त्याला जास्त बोलायची, अजिबात नाही. कोणी म्हणणार नाही कीर्तन पडलं म्हणून, अजिबात म्हणणार नाही. आणि आले आले भरत महाराज विचारत होते मला, महाराज कीर्तन कोणत्या काडीत लो म्हणे. म्हटलं लावना कोणत्याही काडीत, माया काड्या तो सात नंतर चालू होते. आपला काळेचा दूरदूर संबंध नाही, फक्त बाबा आपल्याला चुकलं कुठं तेवढं समजते. आणि माझी जाताना तुमच्या दोघांना विनंती आहे, हो तुम्ही दोघंही मला दत्तक घ्या गायनासाठी. बरं तसं नका घेऊ दत्तक, गायनासाठी तुम्ही मला दत्तक घ्या. आणि आज असं वाटते गंधर्व स्वर्गात असतात आणि हे सगळं चांगल्या होण्यात तुमचाही वाटचाल आहे दादा. काय नाव आहे तुमचं, साऊंड आलं दादा? हा वावरे दादा, हा चांगला साऊंड. हा अण्णा साहेब चौधरी दादा, चौधरी 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 साहेब, आदरणीय चौधरी साहेब, तुमचा एकदम चांगला साऊंड आहे. जाताना तुमची पप्पीच घेतो एवढा चांगला साऊंड आहे काय याचा. हा आणि गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात. समजलं असं तर पाहिजे नाही, तर जेवण आहे काही अडचण नाही, लेट समजा माय काही अडचण नाही, लेट समजा काही असं काही अडचण नाही. माय कीर्तन घरी गेल्यावर समजते, अजिबात नाही. देवाची जयंती, देवाची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते, माणसाचं अभिष्ट चिंतन होते, माणसाकडे गुण कोणते दिले, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. सोपान कन्हेर करायला वाटते म्यारको व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. साऊंड वाला दादाले वाटत म्यार का साऊंड कोणाच पाशी नाही वाटत असेल. हा वाटत असं आता म्याकडे थोड्या वेळ हार टाकला, हार काय नाव आहे बाबा त्याचं, हार हार टाकला, कपडे खराब करून टाकले, रात्रीच्या कीर्तनाच्या कामीच नाही ठेवलं. दादा काय नाव आहे त्याचं, हार. काय नाव आहे, हार. म्हणा ना काय नाव आहे, हार. काय नाव, हार. हार हार हार. जो माणूस हाराच्या माग लागन त्याची कधी जीत होईन का? राजीव गांधी काय न मेले हारानं. मग आम्ही वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात खायले ठेवू, कधी गेम होऊ शकते दादा, त्याचं नाव आहे हार. लोक हाराच्या माग लागले, खुर्चीच्या माग लागले. काल परवा आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले, पाच खुर्च्या आधीच टाकल्या होत्या. मुख्यमंत्री त्याची पायऱ्यावरशी भेट झाली, हा खाली गेल्यावर काय म्हणते मुख्यमंत्री, कोणाशीच नाही बोलले मी अशीच बोलले, कोणाशीच नाही बोलले मी अशीच बोलले. त्याला म्या कोपऱ्यात गेलो आणि विचारलं काय बोलले, काही नाही बोलले, स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामाचा मान सन्मान, कबीर महाराज सांगतात ऐसी बात बोलेगे कोई न बोले झोट, ऐसी जगा बैठेगी कोई न बोले ओठ. दादा स्वतःचा वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्वास करायचं, कोणी ओठ म्हटलं नाही पाहिजे. गर्गसहिता काय सांगते, तुर्लभं त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकाम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संसारा. देवान सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकुडं चरचर केलं, फेऱ्यान लावले, पॉन्ड्स लावायचं काम ठेवलं नाही. बेटा देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो, 50 रुपये डोनेशन दे, अजिबात नाही दादा. देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं. विवेक चुडामणी ग्रंथात शंकराचार्य सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी यतत पुनर्लभ्यम न शर्र पुन पुन्हा. पुनर्वित्तम लोकाईकडे पैसा आहे की ठेवा कुठं समजत नाही, आणि जो धनवान असेल तो कुलवान गुणवान आणि शिलवान असेल असं अजिबात होत नाही. बाबा पैसा पचवणं फार कठीण आहे, अन्न पचवणं फार कठीण आहे, अपमान पचवणं फार कठीण आहे, प्रसिद्धी पचवणं फार कठीण आहे दादा. जय जय महाराज लोक मायासीत बर, जय जय महाराज लोक. जयच्या वर्षा वर्षाच्या सगळ्या तारखा बुक आहे, जयले स्वतःच्या डायरीवर अहंकार आहे, जयचे 5-5, 10-10 लाख फॉलोअर्स आहे. हे लोक आज तुमच्या सोबत कीर्तन झाल्यावर इथंच फोटो काढते, 2 दिवसानं तुमचं एखादं कांड होऊ द्या, तुमचाच व्हिडिओ दादा व्हायरल करते दादा. दादा झी टॉकीजच्या कार्यक्रमात दादा आपले शास्त्री महाराज बोलले होते, ज्या ज्या तरुण कीर्तन करायच्या वर्षा वर्षाच्या तारखा भूक आहे त्याला स्वतःच्या डायरीवर अहंकार आहे म्हणे. हे सगळं तारुण्य विकून राहिले म्हणे दादा, मायाही नंबर त्याच्यातच लागते दादा. प्रसिद्धी कुठपर्यंत आहे तुमचे, प्रसिद्धी कुठपर्यंत आहे, जो पर्यंत तुम्ही समाजामध्ये सिद्धा तोच पर्यंत प्रसिद्ध दादा. प्रसिद्धीला विनम्रतेची जोड असली की प्रसिद्धी आजीवन टिकल्याशिवाय राहत दादा. हे फार महत्वाचं आहे, पैसा पचवणं फार कठीण आहे. लोक म्हणते आजकाल आम्ही पैशाने माणसं कमावले, हे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याच्याकडे पैसा आहे त्यालेच हा म्हणण्याचा अधिकार आहे. हा बाबा तुम्हाला जर म्हटलं तुम्ही बिना मानधनाचे, बिना मानधनाचे,
आणि तुम्ही एसटीत गेले आणि एसटीत बसले. त्यांना जर म्हटलं तुले तिकीट दे, तुम्ही काय म्हणाल, दहा तिकीट तका तका तिकीट असं म्हणणार काय? अजिबात नाही. मी डिझेल टाकायला गेलो, डिझेल टाकायला पेट्रोल पंपवाला असं म्हणन का, महाराज हरिपाठ म्हणा तसंच डिझेल टाकतो? अशी बात नाही दादा. पैसा कुठपर्यंत महत्वाचा आहे दादा? आपली पाण्याची बकेट असते, बकेटमध्ये पाणी भरलं असते आणि बकेटीतलं पाणी जेव्हा खाली उमळायला लागते तेव्हा नळ बंद केला जातो दादा. पैसा कुठपर्यंत, नळाची तोटी बंद करणं आपल्या हातात आहे. पैसा कुठपर्यंत कमावला पाहिजे? तुमच्या ताटात सगळं पंचपक्वान्न वाढलाय, पुरणाची पोळी, तीन भाज्या, चार चटण्या वाढल्या आणि कोपऱ्यात मिरचीचा ठेचा ठेवलाय. मिरचीचा ठेचा सगळं खाल्ल्यावर असा तोंडी लावावं लागतं, असा घेतला तोंडात टाकला, असा घेतला तोंडात टाकला, दुसऱ्या दिवशी पिवळ्या गोळ्या घ्यायची काम पडते दादा. तुमच्याकडे पैसा आहे हा तुमचा योग आहे. तुमचा पैसा योग्य मार्गात खर्चवणे हा तुमचा क्षम आहे दादा. तुम्ही ठेचा खाल्ला हा तुमचा योग आहे. दुसऱ्या दिवशी पिवळ्या गोळ्या घ्यायचं काम पडलं हा तुमचा क्षम आहे. तुम्ही संसारात राहता हा तुमचा योग आहे. संसारात राहून परमार्थ करता हा तुमचा क्षम आहे. त्या तिले मिस कॉल दिला हा तुझा योग आहे. तिनं तुले ब्लॉक केलं हा तुझा क्षम आहे. तुले लॉटरीचं तिकीट लागलं हा तुझा योग आहे. लॉटरीचं प्राईज ऐकून अटॅक आला हा तुझा क्षम आहे दादा. तुझ्या लग्न जुळलं हा तुझा योग आहे. लग्नाच्या आधी बाई कुपयाली हा तुझ्या क्षम आहे दादा. पैसा पचवणं फार कठीण आहे. पुनर्वित्तम जो धनवान आहे तो कुलवान, गुणवान आणि शिलवान असेल असं अजिबात होत नाही दादा. आज मी इथं कीर्तन करून आलो. थोड्या वेळानं आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी कोणी आले तर त्यानं या नारदाच्या गादीच्या पाया लागा की मॅतेच्या पाया लागा, कसं काय कसं कोण कोणाच्या पाया लागा बोला ना. इकडे लोक बोलत नाही का? विदर्भावर काही नाराजी आहे का? नाही ना. नाही काही आजा नाराजी नका ठेव, पुढच्या वेळेस मोकळी करून टाका. अजिबात अजिबात नाही, बोलत राहा तुम्ही. हा काय, त्यांनी या लोकप्रतिनिधी या नारदाच्या गादीच्या पाया लागल्या. माजी आमदार होते, माजी खासदार होते, माजी सरपंच होते, माजी जिल्हा परिषद सदस्य होते. तुम्ही कधी ऐकलं का माजी महाराज? नाही. माजी गायनाचार्य? अजिबात नाही. माजी मृदंगाचार्य? अजिबात नाही दादा. देवानं दिलेला कधी सरत नाही आणि माणसानं दिलेला कधीच पुरत नाही दादा. ते धनवान आहे, जे धनवान आहे तो कुलवान, गुणवान आणि शिलवान असलं असं अजिबात होत नाही. काल परवा मी अयोध्येला गेलो होतो बाबा, अयोध्येला गेलो, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलो. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलो याचा अर्थ मी धनवान आहे. ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतो तिथं चार पाच रंगाचे शॅम्पू, कंडिशनर, स्किन केअर, हेल्थ केअर असते. मी तीन दिवस त्या हॉटेलमध्ये राहिलो. तिसऱ्या दिवशी जेव्हा हॉटेल सोडत होतो तेव्हा माझा मित्र अनिकेत घुले म्हणत होता, सोपान दादा तीन दिवस जे डोक्याला लावायचं होतं म्हणे ते तुम्ही अंगाले लावत होते म्हणे दादा. धनवान जरूर होतो पण गुणवान नव्हतो दादा. चंद्रशेखर घुले दादा धनवान आहे, कुलवान आहे, गुणवान आहे, शिलवान आहे. त्याच्यामुळं कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे दादा. त्याच्या विचारात आणलं असतं, या सगळ्या पोराईच्या विचारात आणलं असतं, ह्या पोराईनं त्याचाच कार्यक्रम ठेवला, त्याचा 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 याच्या मनात आणलं असतं, येईन तिचा. समजदार आहे इकडले लोक. हा तिचाही कार्यक्रम ठेवू शकले तुम्ही, याने त्याचाच कार्यक्रम ठेवला. पुनर्वित्त पुनर्मित्र मित्र कोटपर्यंत आहे तुमचे, जो पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत. आपल्या आयुष्यात मित्र कसा असला पाहिजे, आपल्या आयुष्यात मैत्रीण कशी असली पाहिजे. जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वर स्टोरी टाकते तो तुमचा मित्र नसला पाहिजे. ज्या मित्राले आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहित असते तो तुमचा मित्र असला पाहिजे दादा. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे, चालले का लोड नको घेऊ, चहा प्याले. जो म्हणणार आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा. हा डायलॉग सुनील महाराज दोन वर्षाआधी मॅच मांडला होता, मग आता ह्या फ्रेंडशिप डेले मॅ पुन्हा टाकला. आता लोक म्हणते तुम्ही कॉपी मारता म्हणते, अभे दोन वर्ष आधी झाकण झुल्या मॅच टाकला होता ना तो. हे फार महत्वाचं आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय होते? बायको. तुमचं सांगत असं ना, केडीचं पान टूर टूर फाटे, ते गेले कीर्तन आले मले हुर हुर वाटे. हो दादा, आजकाल तर घुले साहेब नवीन निघाला, येवल्या उल्या सस्याचे येऊले उले पाय, आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय. हो दादा नवीन निघाला.
आपला काही कोणता पक्ष नाही आहे, कीर्तनकाराचा या नारदाच्या गादीवर उभं राहिलेला कोणता पक्ष नसते. मी तर कधीच बोलत नाही बापा. आपलं काय, आज भाजप, उद्या राष्ट्रवादी, परवा काँग्रेस, आपलं काही नाही आहे. ज्या हातात घड्याळ आहे, ज्या हातात घड्याळ आहे, ज्या हातात घड्याळ आहे, त्या हातात कमळाचं पुष्प घेणे आहे, त्या विठ्ठलाच्या चरणावर सोडणे आहे, या लोकांवर वक्तृत्वे धनुष्यबाण चालवणे आहे. यायचे कान बहिरे झाले असण, यायच्या कानात तुतारी वाजवणं आहे, अंधार असन तर मशाल लावणं आहे. कधी व्हेन्यू आहे, कधी इनोव्हा आहे, कधी रेल्वे इंजिन आमच्या सोबत आहे दादा. समजलं असन तर पाहिजे, नाही तर काही अडचण नाही. पुनर भार्या, एका माणसाला दोन बायका करता येत नाही. शास्त्राचं बंधन आहे, सरकारचं बंधन आहे. आणि एका पाटला आल्या होत्या दोन बायका, एक होती आवडती, दुसरी होती नावडती. आवडती 2022 चं मॉडल, जे काय फ्रीज, मिक्सर, पुरणयंत्र. नावडती होती 1932 चं मॉडल, तिचे स्पेअर पार्टच भेटेना. तिच्याकडे होता उरोटा पाटा, डडन डंग नंग डंग डडन डंग नंग. आणि बायाईचा भारीत भारी सण आला. कोणता सण आला काकू बायाईचा? आ संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईन सासवाईचे पाय धुतले म्हणते. मग एका घराचे दोन घर झाले कसे पाहिलं पाहिजे. बायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांताला. पाटील बा म्हणते करा स्वयंपाक, वरची पाटलीन लागली, खालची पाटलीन लागली. दोन तास झाले पाटील बा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक. वरची पाटलीन म्हणते स्वयंपाक झाला. पाटील बा दोन पाय रका वर चढत नाही, खालच्या पाटलीनले वाटलं गिराईक चाललं वाटते. खालच्या पाटलीनं बुवाचे दोन्ही पाय पकडले, वरच्या पाटलीनले वाटलं गिराईक खाली चाललं वाटते. वरच्या पाटलीनं बुवाची शेंडी पकडली, थोड्या वेळानं पाहते तर काय खाली खालची पाटलीन मधात पाटील बा वरून वरची पाटलीन. दोन मिनिटानं एक बोटी जाते. पाटील बा तुम्हाला पंचांगला समजते सांगा ना तीळ संक्रांत कायच्यावर. पाटील बा म्हणते दिशाट नाही काय, कायच्यावर आहे तर पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मये यतत पुनर्लभ्यम न शर पुन पुना. देवान सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकुडे चरचर केलं, फेऱ्यान लावले, पॉन्ड्स लावायचं काम ठेवलं नाही. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा, तुम्ही जगता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे हे फार महत्वाचं नाही आहे. तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला लेकरं किती आहे हे फार महत्वाचं नाही आहे. तुमचे लेकरं किती न्याय नीती आचरणानं चालतात हे फार महत्वाचं आहे. तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे. राजकीय मांदी आडी घालता घालता तुम्ही राजकीय खेळ्या किती खेळता हे फार महत्वाचं नाही हो. पण चंद्रशेखर घुले साहेबांसारखं या समाजासाठी अभिप्रेत होणं हे फार महत्वाचं आहे. अरे तुम्ही ज्या कुटुंबासाठी जगता, ज्या घरच्यांसाठी जगता, हेच घरवाले, हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे. तर तुम्ही देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगा हो. या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे दादा. आणि तुमच्या जगण्याची परिभाषा आणि सुखाची परिभाषा ज्ञानोबा राय कुठं सांगतात? अवघाचे संसार सुखाचा, अवघाचे संसार सुखाचा, अवघाचे संसार सुखाचा, अवघाचे संसार सुखाचा, आनंद भरिन दिने लोक, आनंद भरिन दिने लोक, सुखाचा परी, सुखाचा परी, सुखाचा परी.
चौघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक। नानोबारा तुमच्या आमच्या सुखासाठी प्रतिज्ञा घेता। सुख कोणासाठी? तुमच्यासाठी। जगण्या कोणासाठी? तुमच्यासाठी। आमच्या सुखाची परिभाषा काय? आमच्या सुखाची परिभाषा काय? आमचं सुख दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलाय। जास्त बोला तर बळबळ्या आहे म्हणते, कमी बोला तर मुकण्याय म्हणते, लवकर लग्न करा तर लग्नाला मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते, त्याच्याकडे रोज रोज जा काम धंदा नाही म्हणते, नका जो तर अहंकारी आहे म्हणते, या बायकोचा ऐका तर बायकोचा भाळ्या आहे म्हणते, नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते। लोक आम्हाला लय बोलते, कीर्तन करायले तर लयच बोलते। भरत दादा तुम्ही नवीन कीर्तनकार आहे, तुमच्या एका कमेंट न तुमच्या एका कमेंट न तुम्हाला रात्रभर झोप येत नाही दादा, हे मले माहित आहे दादा, हे लोक जे बोलत असते की नाही, हे जे जे लोक बोलत असते माया गावच्या बाया, इकडे निंदन समजते का? निंदन कुरपन कुरपन आमच्या गावच्या बाया कुरपता कुरपता एक बाई जर समोर गेली ना, मागची बाई तिला हळूच खळा मारते, थांब न उगद घेतलं काय जवळचं आहे, लोक बोलल्याशिवाय राहत नाही। आणि भरत दादा जे जे लोक बोलते त्याच्यासाठी तुम्ही रात्रभर जागाचं काम नाही दादा, जे जे लोक बोलते तेले मी माझ्या बायकोचे भाऊ समजत असतो, तुम्ही तेले तुमच्या बायकोचे भाऊ समजत जा दादा, समाजाचं काम करत जावा। लोक लय बोलते, आम्हा कीर्तन करायले तर लय बोलते, बाबा आम्हाला तरुण लयच बोलते, आम्हाला म्हणते बरं आहे म्हणते तुमचं, आज ह्या गावात उद्या त्या गावात नवनव रंगाचं नवनव ठावाचं खाले भेटते म्हणते, त्याले काय माहीत रात्री 12:30 नांदेडातून निघालो, सकाळी 6:30 इथं पोहोचलो, 2 तास झोपत नाही तर पुन्हा जाजून तयार झालो। जे जे लोक बोलते ना आम्हाला लय लोक म्हणते बरं आहे म्हणते तुमचं, आज ह्या गावात उद्या त्या गावात नवनव रंगाचं ठावाचं खाले भेटते म्हणते। त्याला मॅम म्हटलं चलून पाय मॅसवत 3 दिवस करून पाय प्रवास खाऊन पाय बाहेरचं नाही, मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तर म्हणजो। लोक बोलल्याशिवाय राहत नाही। आमचं जगणं दादा कोणासाठी? लोक बोलते म्हणून आमचं जगणं नसलं पाहिजे। आमची सुखाची जगण्याची परिभाषा काय असली पाहिजे? आमचं सुख कशात असलं पाहिजे? आमचं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे? आम्ही दुसऱ्याचं शुभचिंतक असलं पाहिजे? कोणीतरी आमच्यासाठी शुभचिंतक असलं पाहिजे, पण आपण त्याचं शुभचिंतक नसतो, त्याचं शुभ चालू आहे म्हणून आपण चिंतेत असतो दादा, हाही शुभचिंतक असतो। आमचं सुख कशात आहे? आमच्या तरुणाईचं सुख कायच्यात आहे? आमच्या या तरुण पोट्ट्याचं सुख कायच्यात आहे? याचं सुख चांगला मोबाईल, चांगली 4-व्हीलर, सोनं नाणं, चांगली गर्लफ्रेंड, चांगली बायको दादा सुखाची परिभाषा आहे हो, पण आमच्या सुखाची परिभाषा नसते। आमच्या तरुणाईनं मोबाईल कोणता घेतला पाहिजे? ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे। 4-व्हीलर कोणती घेतली पाहिजे? ज्या 4-व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच 4-व्हीलर घेतली पाहिजे। नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा, ती आमची सुखाची परिभाषा असली पाहिजे। 18 दिवसाचं पारायण केलं, नाथ महाराज म्हणतात नाणा आता निर्वाणीच बो, पण नाणोबाराय म्हणतात आता विश्वात्मके देवे आणि वाग्य न तोषावे तोषोनी मज द्यावे बसायला। समाजाचं देणं लागतं, मातृभूमीचं देणं लागतं, गावाचं देणं लागतं दादा, पण देत नाही। शतव्याय भक्तवाम शास्त्राम सणार्च्या लक्ष्मीय दत्तवाम तेत्याम कोटी हरिम मज, 100 काम सोडून माणसानं जेवण करावं, 1000 काम सोडून माणसानं आंघोळ करावी, 1,00,000 काम सोडून माणसानं दान धर्म करावा, आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नामस्मरण करावं दादा। समाजाचं देणं लागतं ना हो, समाजाचं देण्याचं काम कोण करतंय? समाजाला देण्याचं काम संत आणि भगवंत करतात दादा। संत आणि भगवंताशिवाय तुम्हाला दुसरं कोणी देऊ शकत नाही। एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा एडो बाश लाय वाटे दादा। समाजाला देण्याचं काम संत आणि भगवंत करतात, पण आम्ही गर्व कोणावर करतो? हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम सोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणम किम प्रयोजनम। हाताचं भूषण जर दान आहे, कंठाचं भूषण जर सत्य आहे, श्रोत्याचं भूषण जर शास्त्र आहे, इतर आभूषणांवर कसला गर्व असला पाहिजे दादा? समाजासाठी जगायचा आहे ना, समाजासाठी जगायचा आहे, मग समाजासाठी जगलं पाहिजे। जगता जगता श्रीमंत नाही हो, पण लोकांसाठी आपण श्रीमंत आदरणीय चंद्रशेखर घुले दादांसारखं श्रीमंत झालं पाहिजे। या जगतातला सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे?
ज्याच्या घराच्या बाहेर सकाळी 9 वाजता चपलाईचा ढीग लागला असतो दादा, तो या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आणि जगातले दादा तुमच्यामध्ये पाहायसाठी मिळत असेल तर चंद्रशेखर घुले दादांकडे तो चपलांचा ढीग सकाळी 9 वाजता पाहायला मिळतो दादा. हे खरी सुखाची परिभाषा आहे. आमचा जगण्याचा स्वार्थ कोणता आहे हो? आमच्या जगण्याच्या सुखाची परिभाषा आमचा स्वार्थ कुठला आहे? नरदेचा हाची स्वार्थ संत संगे करी परमार्थ. अनेक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण. सोडी द्रव्य दारा अशा. द्रव्य म्हणजे काय? तो पैसा. दारा म्हणजे कोण? तर लेकर बायको. लहानपणी वाटावे त्या पोट्याचे पेढे, म्हातारपणी खावे त्याच पोट्याचे जोडे. आज तरुण आहे उपस्थित. तरुणाला एक अभंग घेतलाय. आणि काय तरुणाची व्याख्या? जो आरशात पाहते तो तरुण. ज्या तरुणाला रात्री आण लागते धरून तोच खरा तरुण. आमचं तारुण्य केव्हा येतं? शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं. गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येतं. शिवजयंती आल्यावर आमच्या पोट्याचा ताल नाही पाहायला जात. पोटावर शिवराय, पाठीवर शिवराय. समरून कुत्र आलं की हे घरात पैते वारे शिवजयंती आमची. गणपती बसला की 10 दिवस गणपती काय बसवते? आरती एकाचे पाठ नाही. सुख करता दुखार तान कुठे गेलता कुठे आलता? जाताना त्याला काय दम देते? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लोळच नका घेऊ. तू असाच पेत्रा आहे, तू तर नाही राहणार, मी तर येईनच भाऊ. कोणतं तारुण्य? आमचं तारुण्य काय गेला? आमचं तारुण्य त्या KGF रॉकी मध्ये तारुण्य गेलाय. आमचं त्या KGF रॉकी मध्ये तारुण्य गेलाय बाबू. त्या KGF रॉकीनं स्वतःच्या प्रेयसीले हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं रे. पण तुझ्या घरी झाकण झुल्या लाईनही नाही रे. पंखा तर दूर राहिला रे का? कोणतं तारुण्य? आमचा आदर्श कोणा? आमचा आदर्श कोणा? ॲनिमलचा रणबीर कपूर आमचा आदर्श आहे. बापाच्या समोर सिगरेट घेऊन फिरणारा, बापाच्या समोर दारूचा ग्लास घेऊन फिरणारा ॲनिमलचा रणबीर कपूर आमचा आदर्श आहे. डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नसणारा बॉबी देवल आमचा आदर्श आहे. 382 संबंध असणारा संजय दत्त आमचा आदर्श आहे. ओ पण शत्रूच्या सैन्यांच्या 10,000 बायांचं रक्षण करणारे संभाजीराजे आम्हाला कीर्तनात सांगावं लागतं. सर्वात मोठी शोकांतिका आपला आदर्श कोण असला पाहिजे? नावात ताकद असली पाहिजे. नावात काय नाव असते आपल्या पोराचं? पोराचं नाव असते सनी. याला आवाज दिल्यावर समजत नाही आतून कुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येतं नाव सनी. पोरीचं नाव काय असते? पोरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी उठते 11 वाजता. आजकाल माय स्वतःच्या पोराचं नाव लल्ला ठेवते. लल्ला 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 नाकातून शेमूळ वाहून राहिला लल्ला. लग्नाच्या आधी बायको पयाली लल्ला. 10वी 3 विषय नापास लल्ला. काय कामाचा लल्ला? अरे तो लल्ला जनकेला इंद्रियावर हल्ला दादा तो लल्ला. आणि हा काय माती खाय लल्ला दादा. नावात ताकद असली पाहिजे. काय नावात ताकद आहे त्या? काय नावात ताकद आहे त्या? स्वतःच्या जीवाशरण साजे. स्वतःच्या जीवाशरण साजे. हात तुटला तरी खिंडला बाजे. 2000 सैन्यावर म्हणतात तुम्हाला तानाजे. वाघाच्या तबल्यात घालून हात मोजदा त्यांचं नाव संभाजी. एका धटक्यात सज्जत बंडाचा हात छत्रुनाजी वाजे. या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य म्हणजे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा. ते शौराय घ्यायच्या नावात ताकद आहे. नावा वाजो ना टाळ्या वाजो. वाजो म्हणजे वाजू की नाही वाजू? वाजू की नाही वाजू? सगळे वाजा. सगळे सगळे वाजा. टाळ्याचा मोठा टायमिंग असते. पहिल्या वर्षी आलो सांगून देतो. आता काय भरतांना तुमचंही लग्न झालंय, माझेही लग्न झालंय. ज्याचे लग्न झाले त्याचे पार्लेजी बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे. पण तुम्ही कधी खाल्लं नसन. योग्य वेळेत खा लागते. योग्य वेळेत चहात टाका लागते. योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघळून जाते. लवकर बाहेर काढलं तर कच्चं राहते. ज्याले हा टायमिंग सापडला त्याला टाळ्याचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला जाते. काकू नावात ताकद आहे. काय नावात ताकद? दादा राम नावात ताकद. राम नावात रामाच्या नावानं दगड तराल लागले. लंकेच्या लोकांची बीपी वाढली. लंकेच्या लोकांना वाटलं हे राम तो मायावी आहे. अगर इसके नाम से अगर पत्थर धरते भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकांची बीपी वाढली. रावण रात्रीत दवंडी दिली. आपण समुद्र सपाटीवर जाऊ, आपण दगड तरून दाखवू. रावण निघाला, प्रजाजन निघाली. रावणानं म्हणा दगड घेतला, दगडावर आलेला रावण दगड घेतला, दगड टाकला, दगड तरला.
लंकेची प्रजाजन खुश झाली. अपना भी राजा अच्छा आहे, अपना भी रावण अच्छा आहे. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मंजा तिने विचारते, रावण जे तुम्ही दगड जरूर टाकला, तुम्ही दगड जरूर टाकला. दगड तरला कसा? रावण सांगते, मी दगड जरूर टाकला, मी दगड जरूर टाकला, पण त्या दगडाच्या कानात सांगितलं, तुले शपथ आहे रामाची डुबला तर हे राम नावा ताकद होती दादा, तो राम घ्यायचा. आणि या रामाशिवाय पर्याय नाही आहे. आणि जो रामाशिवाय पर्याय असेल ना, त्याच्यात राम नाही आहे. आयुष्याला आराम लागत असेल तर राम म्हटला पाहिजे, आणि आयुष्याला पूर्ण विराम लागत असेल राम नाही म्हटला पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी म्हणा लागते राम नाम जोऱ्या ना, म्हणा राम नाम सत्य, म्हणा ना राम नाम सत्य, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. म्हणत जावा, प्रॅक्टिस होते, प्रॅक्टिस होते. रामाशिवाय पर्याय. माझ्या हातात ही घड्याळ आहे, घड्याळ टायटन ऑटोमॅटिकची घड्याळ आहे, माझ्या एका दलिंदर मित्रानं मला दिली आहे. किती रुपयाची आहे माहित नाही, पण हे घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती. ही घड्याळ जर हाताच्या 24 तास दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती. आणि ही घड्याळ रामाच्या 24 तास जर दूर राहिली तर ही भी घड्याळ बंद पडते दादा. रामाशिवाय पर्याय नाही. र शब्द बाळाखडीमध्ये 27 व्या ठिकाणी, किती व्या? 27 व्या. र नंतर येतो आ, आ शब्द हा 25 व्या ठिकाणी येतो. आ शब्द हा दुसऱ्या ठिकाणी येतो. म शब्द 12 खडीमध्ये 25 व्या ठिकाणी येतो. 25 आणि 2 27 आणि 27 आणि 27 54. एका रामाची बेरीज किती झाली? 54. मग एकदा राम म्हणत नाही आम्ही, माझ्यातला राम आणि तुझ्यातला राम, राम राम म्हणतो. 54 आणि 54 108. राम राम म्हटल्यावर 108 मण्याची माळ जपल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो दादा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरीवर निष्काम निच्छळ विश्वास अभंगाच्या दुसऱ्या चरणात. निष्काम निच्छळ, निष्काम निच्छळ
निष्काम निच्छळ विठ्ठल विश्वास पाहुणे वासा निकाची. ज्याप्रमाणे त्या जनाबाईचा विठ्ठलावर विश्वास आहे, सिननाव्याचा विठ्ठलावर विश्वास आहे, हनुमंताचा रामावर विश्वास आहे, त्याप्रमाणे त्या रामकृष्ण हरीवर निष्काम निच्छळ विश्वास ठेवला पाहिजे. मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगत होतो, आणि राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा पाहिजे. मी तुमच्यावर जास्त बोलत नाही महिला मंडळ. दोन वर्ष आधी बोलायचो, दोन वर्ष आधी माझं लग्न झालं. जातानी मला घरीच जा लागते. महाराज लोकांच्या बायकाला गरम असते. हा, तुमच्या इथं माहित नाही भाऊ आम्हाला. आमच्या मिशा इथंच वर असते, घरी गेल्यावर पुरे सेट डाऊन असते म्हटलं. हा, आणि तसंही आता दोन तीन महिन्यापासून बोलणं बंद केलं मी. हो, आता प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणते. हा, बोलणं बरोबर नाही. माई बायको त्या दिवशी म्हणत होती 17 ऑगस्ट पर्यंत तुमची मक्तेदारी आहे म्हणे घरात, 17 ऑगस्ट नंतर आमचं राज चालू होते म्हणे. म्हटलं अजिबात तुम्ही दोघी लोळ नका घेऊ, मी इन्कम टॅक्स भरणार आहे, तुम्हाला 1500 रुपये भेटतच नाही, अजिबात काळजीच करू नका दादा. हा, आणि काको स्त्री सुंदर असते की माहित नाही, स्त्री सुंदर असते की माहित नाही, पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात वासनेचं निखळ यंत्रण होता माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असत. काकू टाळ्या वाजवायला काहीच नाही वाटत. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना अमेरिका जपानला गेल्या, पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही. पण आजकालच्या काकू म्या तुम्हाला नाही म्हटलं, काकू लागले घ्यायले. हा मी इच्छा बायाचं सांगत नाही बापा, विदर्भातलं सांगून आलो. आपली आई जरी किती सावळी असली, आपल्या आईच्या स्तनातलं दूध सावळं नसते. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती आहे जपली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती आहे द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सळून जातात, पण रुद्राक्ष कधी सळत नाही. आपली संस्कृती वाचवली पाहिजे, पण लाज वाटत. या माता भगिनी डोक्यावर पदर घ्या म्हटलं, आम्ही आधुनिक आहे म्हणजे वाटलं पाहिजे. आधुनिक वाटलं पाहिजे, काय अडचण नाही आधुनिक घेतलं, पण डोक्यावर पदर का घेतला पाहिजे. हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो, आणि हा पदर जेव्हा इथं खोचला जात, समोरून पोट झाकलं जात आणि मागून पाठ झाकली जात, याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतला जातो. पण लाज वाटते डोक्यावर पदर घ्यायची, लाज वाटते कपाळाला टिक्का टिकली लावायची, लाज वाटते. अरे ते मुसलमानाचा बोरगा दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असा, आमच्या हिंदूच्या मुलांना आणि मुलींना सकाळी त्या भगवंताकडे नतमस्त कोण कपाळाला टिक्का टिकली लावून घराच्या बाहेर पडलं पाहिजे. स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे, लाज डोक्यावर पदर घ्यायची, लाज वाटते. या माता रामादी मध्ये नजर मारा,
या महिला मंडळामध्ये नजर मारा, यामध्ये काही म्हाताऱ्या आजी आहे. या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यावर एवढं मोठं कुंकू आहे, कपाळाला कुंकू, भांगात गुलाल, हातात बांगड्या, पायात जोडवे, डोक्यावर पदरा आहे. या कलियुगातली सर्वात शेवटची पिढी आहे. ज्या पिढीच्या घरात गेल्यावर त्या घरची मायमावली लुगड्या साडीत, कपाळाला कुंकू, भांगात गुलाल, डोक्यावर पदर सहित दिसते. याच्यानंतर या महिला मंडळच्या घरात जावा, याच्या घरचं महिला मंडळ सलवार कुत्री आणि गाऊनवरच दिसल्याशिवाय राहत नाही. दादा सर्वात शेवटची पिढी आहे. आणि आम्हाला फार सवय झाली आहे, महिला मंडळले बापाईले फार सवय झाली आहे. आमचे बाप माय काय म्हणते, आमच्या पोरीले आम्हाला पोरग करायचं आहे म्हणते. आमच्या पोरीले आम्हाला पोरग करायचं आहे म्हणते. आमच्या पोरीले पोरगच करायचं आहे, तर मग जेव्हा लग्न लावायचा वेळ येईन तेव्हा लग्न लावशीन कोणाशी, हा मोठा विषय आहे. स्वतःच्या पोरीले पोरगीच घडू द्या. तिले घरात जर चार पाहुणे आले तर अंगावर ओढणे घेऊ द्या. तिला समजू द्या, लाज शरम दादा समजली पाहिजे. लज्जा हा विषय तिला असला पाहिजे. नारी लज्जया साधुस्य क्षमया सरकमलेन रूपोभिमलेन धेनु शृंगेन कमलम भृंगेन नरो गुणेन शोभेन भवती. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सौंदर्य असेल ती लज्जा आहे. घराची इज्जत, गावाची इज्जत आमची मुलगीच राखते दादा. आमच्या खेड्यात जर पाहुणे आले आणि पाहुण्यासाठी दूध आण म्हटलं आणि दहाचा कलदार दिला, आमच्या पोट्ट्यापाशी दहाचा कलदार द्या, आमचं पोट्ट काय करते, ते दूध भांड्यात दहाचा कलदार टाकते, खळंग 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 वाजवत त्या पाहुणे इथून जाते. आणि तेच दहाचा कलदार, तेच दूध भांड आमच्या पोरीपाशी द्या, आमची पोरगी काय करते, ओळणी घेते, ओळणीत दूध भांड लपवते, घराच्या मागच्या दरवाजाजून जाते दूध आणते. घराची गावाची इज्जत आमची मुलगी ठेवते दादा. स्वतःची इज्जत ठेवली पाहिजे. नारी लज्जया मुलींना सांगण्यासाठी स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सौंदर्य लज्जा. मुलींनो तुमची इज्जत एवढी स्वस्तीने आहे, तुमची इज्जत एवढी स्वस्तीने आहे की त्या 1500 रुपयाच्या ओयो हॉटेलमध्ये गुंडाळल्या जाईल एवढी स्वस्त इज्जत तुमची नाही दादा. स्वतःची इज्जत सांभाळली पाहिजे. मोबाईल कोणता आहे? वेळ झाला आपला कीर्तनाचा. मोबाईल कोणता आहे? आयफोन. कोणता मोबाईल आहे? आयफोन. किती रुपयाचा आहे? 1,50,000 रुपये. मोबाईल महाग आहे ना? महाग. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की इले कवर घातल्यावर सुरक्षित आहे. कवर घातल्यावर ना समजलं संत पायचं आणि ते जेवण आहे कीर्तनानंतर, काय अडचण नाही. जे गोष्ट झाकली असते ना ते नेहमीच सुरक्षित असते, आणि जे उघड असते दादा त्याच्यावर माशा नक्की बसत असते दादा, बसत असते. पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले, लहान लहान मुलीवर बलात्कार झाले, 80 वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले, तेव्हा कुठं उघडं नागळं होतं? नव्हतं उघडं नागळं. दुर्धनाले म्हटलं या राजस्वयज्ञ म्हणून 5 चांगले माणसं शोधून आण. दुर्धनाले दिसले नाही. आणि त्याच राजस्वयज्ञ म्हणून अर्जुनाले म्हटलं या राजस्वयज्ञ म्हणून 5 वाईट माणसं शोधून आण. अर्जुनाले दिसले नाही. अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता, तुमचा चष्मा दुर्धनाचा कौरवाचा असेल. प्रत्येक माता भगिनीत ते वासनंद स्त्री दिसेल, आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तर प्रत्येक माता भगिनीत मा जगदंबा दिसेल दादा. आपली नजर आणि नजरिया तसा असला पाहिजे. स्वतःची संस्कृती वाचली पाहिजे. संस्कार आणि संस्कृती एका नाण्याच्या दोन बाजू आहे. स्वतःच्या संस्कारावर, स्वतःच्या संस्कृतीवर निष्ठा असली पाहिजे. ती निष्ठा स्वतःच्या राष्ट्रधर्मावर असली पाहिजे. धर्म कशाला म्हणतात? धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते. पण फार मोठी शोकांतिका आहे, आम्ही धर्म म्हणायला तयार नाही. स्वतःचा धर्म वाढावा कसा हे ख्रिश्चन लोकांकडून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्माबद्दल धर्मभिमान किती असावा हे मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून जन्म आल्यावर हिंदू धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला पाहिजे सर्वात मोठी शोकांतिक. कालचा श्रावण सोमवार होता. काही काही लोक श्रावण सोमवारची वाट पाहते, काही काही लोक श्रावण जायची वाट पाहते. त्याला म्हटलं गुरुवार शनिवार चालत नाही म्हणते, गुरुवार शनिवार चालत नाही, आणि रविवारी येऊ दे, कोंबडीचं येऊ दे, बकरीचं येऊ दे, गाईचं येऊ दे. अरे जर पाप करायचा तर सगळ्यात दिवशी कर ना. आमच्या विदर्भातले गाळगे बाबा सांगतात दादा, कोंबडीचं मांस, बकरीचं मांस, गाईचं मांस, आणि तुमच्या घरच्या लहान लेकराचं
माझ दादा स्वतःचे लहान लेकर कापून खाल्ले काय हो या परिसरातले सप्ते गणेशोत्सव नवरात्री आणि हा धर्म टिकवायचा असेल आजच्या एका कीर्तनातून एक तरी उठला पाहिजे आणि त्यानं म्हटलं पाहिजे आजपासून मी पूर्णच्या पूर्ण शाकाहारी होतो तेव्हा हा सप्ता आणि धर्म दादा टिकल्याशिवाय राहणार दादा आहे का कोणी आहे कोणी सोडता आजपासून या 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 इकडे या या दादा या अजून कोण आहे अजून कोण आहे अजून कोण आहे अजून कोण आहे सोडणार आजपासून दुसऱ्याच्या नाव नका सांगू स्वतःच पहा स्वतःच हा तो काय म्हणते दादा थांबा दोन महिने थांबा दोन महिन्यात सर भागवतो मग तुमच्याच हातून माळ घालतो दादा म्हणजे तुम्ही नरकात जा मी नरकात जातो गेल्याशिवाय राहतो आहे का कोणी सोडणार अजून आहे का घुले साहेबाच्या वाढदिवसा दिवशी याच्या पेक्षा मोठी भेट कोणतीच असू शकत नाही दादा अजिबात हार कुठे हार हार द्या द्या बाबा नाव सांगा संतोष लंघे आदरणीय संतोष दादा लंघे संतोष दादा आता तर हा हार घालून राहिलो आजपासून अंडे मटण बिळी दारू सिगारेट काहीच खाता येत नाही जमलं तर पंढरीची वारी करायची माय बाप्पाची सेवा करायची हार घालतो म्हणून मी तुमचा गुरु नाही उद्या कोणातरी तपस्वी माणसाकडून हार घालून घ्या त्याला त्याचा गुरु म्हणा चला पुंडली पंढरीनाथ भगवान की जय प्रत्येक कीर्तनात दादा 50 पोरं 10 पोरं 20 पोरं 5 पोरं झाले ना आमची तरुण दादा सुधरल्याशिवाय राहणार नाही हे फार महत्वाचं आहे या स्वतःच्या धर्माबद्दल निष्ठा असली पाहिजे ती निष्ठा चार प्रकारच्या भक्तांना दादा ती निष्ठा महत्वाची आहे आर्त प्रकारचा भक्त आर्त प्रकारचा भक्त दादा आर्त स्वराने या देशासाठी जातो तो आर्त स्वराचा भक्त कसा हातात लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय एक दिवस मी या लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आमचा भगत मोठा होतो त्याला पाहायला पाहुणे येतात त्या काळचे गर्ग श्रीमंत लोक असतात त्याच्यामुळे आई म्हणते हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि पाहताना म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला बाजार आणला आलेल्या लोकांनी जर मला पसंद केलं माझं अवघ आयुष्य का बाईच्या सेवेसाठी जाईल माझं अवघ आयुष्य का बाईच्या सेवेसाठी नाही तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे भगत फरार होतो आणि आज भगतला सांडरचा कुंड्र्यांची हत्या होते या भगतला जेलमध्ये डांबण्यात येतं 18 दिवसानं भगतला फाशी आहे त्याच्यामुळं शेवटची भेट म्हणून आई भेटण्यासाठी जाते एवढ्या मोठ्या लोकाईमध्ये भगत दिसत नाही त्याच्यामुळं आई आरोळी फोडते भगत वय भगत होय म्हटल्यावर दादा लेनींचं चित्र चरित्र वाचणारा भगत त्या सलाखापाशी येतो आई ज्या क्षणी भगतला पाहते त्या क्षणी आक्सा बोक्सा राहायला लागते तेव्हा आई म्हणते बेटा रडू नको बेटा आई भगत म्हणतो आई रडू नको आता माझ्यावर तुझा अधिकार नाही तर देशातील कोट्यवधी लोकांचा अधिकार आहे तेव्हा ती आई म्हणते बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसांना मरणार आहे मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसांना मरणार आहे मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली याच्यासाठी ते मायमाऊली रडायला लागते हो आणि तेवढ्याच वेळात तो भगत म्हणतो आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा माझं शेवटचं जे प्रेत राहील ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप कोणासमोर झुकणारा बाप आगसा बोक्सा रडायला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागू नये बाप रडायला लागतो आणि म्हणतो का बेटा तुझं प्रेत घ्यायला आम्ही का येऊ नये तेव्हा तो भगत म्हणतो आई बाबा तुम्ही असे चाल माझं पांढर प्रेत हातात घेऊन राहाल तेव्हा ते इंग्रजांनी ब्रिटिश म्हणेल हे कोणती क्रांतिकारकाची आहे मला या देशातील लोकांना सांगायचं आहे मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचं आहे मला या देशातील नवतरुणांना सांगायचं आहे या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते हो तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते दादा भगत दादा फाशीवर जातो स्वतःच्या लग्नापेक्षा निष्ठा स्वतःच्या राष्ट्रधर्मावर ये
प्रकारचा भक्त आहे, आर्त प्रकारचा भक्त आहे दादा। स्वतःच्या जीवापेक्षा निष्ठा कशावर आहे? राष्ट्र धर्मावर निष्ठा महत्वाची आहे। अर्थार्थ प्रकारचा भक्त आहे। मी शेतकऱ्यांच्या लेकरात, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे। एका माणसाला आपला बैल विकायचा आहे, ज्या बैलाची किंमत 50 रुपयाचा आहे, हा माणूस बैल विकायला घेऊन जातो। पहिला माणूस आल्यावर म्हणतो बैल कितीला, हा म्हणतो 50 हजाराला। हा त्याला विचारतो तुम्ही तंबाखू खाता का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही, हा म्हणतो तुला बैल देत नाही। नंतर 70 हजार रुपये देणार आहे तो, हाही त्याला विचारतो तुम्ही तंबाखू खाता का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही। शेवटी 1 लाख रुपये देणार आहे तो, हाही त्याला विचारतो तुम्ही तंबाखू खाता का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही। बाजाराच्या अंतिम प्रसंगी 35 हजार रुपये देणार आहे तो, आणि म्हणतो की मी तंबाखू खातो, हा माणूस त्याला बैल देतो। रात्री घरी गेल्यावर बायको विचारते बैल विकला का, हा माणूस म्हणतो बैल विकला, बैल कितीला विकला, हा म्हणतो बैल 50 हजाराला विकला। बायको म्हणते ज्या बैलाची किंमत 50 हजार होती तो बैल 50 हजाराला कसा विकला। हा माणूस सांगायला लागतो जेव्हा माझा बैल जुतल्या जाईल ना, जेव्हा माझा बैल नांदला जाईल ना, नांदता नांदता तंबाखू खाणारा 2 मिनिटांसाठी थांबेल ना, तेवढ्या वेळात माझ्या बैलाला विश्रांती मिळेल दादा। आपल्या बैलावर दादा विकताना सुद्धा अर्थार्थी प्रकारच्या भक्ताची निष्ठा आपल्या बैलावर आहे ओ, आणि त्या जिज्ञासु प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे? वाईच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या भेटीचा वेळ ठरला। अफजल खान समोर निघाला हा मावळा, इकडून पपई घ्या पपई, पपई घ्या पपई, पपई घेऊन जातो। अफजल खान म्हणतो लावो पपई, पपई वर दिल्या जाते। अफजल खान पपई खायला लागतो, तेवढ्या वेळात हा मावळा खिशातून तंबाखू काढतो आणि मळायला लागतो, झटका मारतो, तंबाखू अफजल खानाच्या नाक जातो। अफजल खान छिंक मारतो, पपई अंगावर सांडते, तेवढ्या वेळात हा मावळा अफजल खानाच्या अंगावर हात फेरतो। अफजल खान म्हणतो चल छुटे निकल निकल, असं म्हटल्यावर हा मावळा सरळ राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो राजा अफजल खानानं चिलखत घातलं नाही आ, हा दुसरा तिसरा कोणी नसतो, आमचा मावळा बहिरजी नाईक असतो दादा। जिज्ञासु प्रकारच्या भक्ताची निष्ठा आपल्या राजावर आहे ओ, पण त्या ज्ञानी प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे? आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव त्या पंढरपुरात आळंदीत दादा। कधी आपण गेलो आपल्या लहानपणी तर हरिपाठाची कॅसेट वाजायची, ते म्हणजे वंदनीय बाबा महाराज सातारकरांची, त्यांचा हरिपाठ ऐकता ऐकता आमच्या सारख्यांचा हरिपाठ पाठ झाला, ते वंदनीय बाबा महाराज सातारकर। काय ते वैभव, आळंदी पंढरपूरच्या प्रांगणामध्ये डोक्यावर मखमलचा फेटा, मखमलची शाल, कपाळाला फक्त आणि फक्त बुक्का, आणि आरूढ होऊन रामकृष्ण आणि विठोबा रुक्माईचा गजर चालू करायचे, अख्खं प्रांगण जागच्या जागेवर नाचायला लागत दादा। ते वैभव बाबा महाराज सातारकर आमच्यातून गेले आणि त्याच बाबा महाराजांचं कीर्तन चालू आहे। एकुलता एक मुलगा चैतन्य मागे साथ देतोय, 2 मिनिटानं माईक बंद पडतो, चैतन्य त्या साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी करायसाठी जातो, 2 मिनिटानं लाईन तर जरूर येते ओ, पण बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा चैतन्य या जगतातून चैतन्यमय होत, शोकाकुल वातावरण होत। बाबा महाराज स्वतःच्या मुलाला आत न्यायला लावतात, तिथून 1 तास कीर्तन करतात, अभंग सोडवतात, नंतर स्वतःच्या मुलाची भेट घेतात दादा। स्वतःच्या मुलापेक्षा या वारकरी संप्रदायावर आणि या नारदाच्या गादीवर निष्ठा दादा, त्या ज्ञानी माणसाची महत्वाची आहे तो भक्त आहे। आणि ती निष्ठा कुणाला महत्वाची आहे? धर्म हा शब्द आला की ज्या माणसामुळे तो धर्म शब्द पुरा आहे, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे। 15 फेब्रुवारी 1689 धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना बांधून आणण्यात येत आहे। काय त्रास आहे माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात काकडी सोलतात त्याप्रमाणे संभाजीराजांचं रोज एक शरीर सोलण्यात येत आहे, रोज एक हात सोलायचा, आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिखटा मिठाचं पाणी टाकायचं, रोज एक नख बाहेर काढायचं, आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिखटा मिठाची पेंडी बांधायची, अंगावर उकडतं तेल टाकायचं, उकडतं पाणी टाकायचं, काटेरी चापकाने पूर्ण अंग सोलून काढलाय, शेवटच्या क्षणी दोन्ही कान सुद्धा कच कच कापल्याय, औरंग्या आज्ञा देतोय लावो उस संभा की आखे बाहेर निकाललाव, तेव्हा लाल कोळसामध्ये लाल झालेले आसंड संभाजी राजांच्या डोळ्यासमोर नेत येत आहे।
हर्षम म्हणतोय ए संभा कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले रे संभा। तेव्हा संभाजी राजे म्हणतात हर्षम तुम अपना काम करो। हर्षम म्हणतोय ए संभा कुछ देर के लिए अपने आंखें तो बंद कर लो मुझसे तेरा ये दर्द देखा नहीं जाता। तेव्हा संभाजी राजे म्हणतात तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावं लागेल। धाड दिशा दुनिया असंड संभाजी राजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतात। सर्र आवाज येतो तांबड्या रक्ताचा पोर व्हायला लागतो। औरंगजेब शेवटची आज्ञा देतोय लावा उस संभा की जीवा बाहेर निकाला। तेव्हा एवढी मोठी साखरदंड आहे साखरदंडाला कडी आहे कडी संभाजी राजेंच्या जिभेमध्ये टाकण्यात येत। धार दिशा झटका मारण्यात येत। संभाजी राजेंची दीड हात जीभ बाहेर आहे ज्याप्रमाणे माता भगिनी घरात भेंडी कापता त्याप्रमाणे संभाजी राजेंच्या शरीराचे तुकडे मिलीमीटर मध्ये करण्यात येतो। हार विनावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजी राजेंचं शरीर शिवतात। वळू तुळापूरला संभाजी राजेंची समाधी बांधण्यात येते। आजय औरंगाबादला आजय औरंगाबादला त्या औरंगाची कबार जोर जोराने ओरडताय। औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजी नगरात बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नहीं है ये छत्रपति शिवाजी राजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है। हाची नियमाता न फिरे माघारी धर्माचे वर्माने निष्ठा अभंगाच्या पहिल्या चरणात निष्ठावंत अभंगाचे पहिले दोन चरण सोडवले। मी अभंगाचे घाई घाई चरण सोडणारा महाराज नाही। मी पुढच्या वर्षी येईल अभंगाचं तिसरं चरण सोडून जाईल। मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आल्याशिवाय राहणार नाही। प्रस्तुत कीर्तन पुष्प भारत मातेच्या प्रभू रामाच्या चरणी अर्पित करतो। आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र देऊन तुमच्यातून निघतो। आमच्या माता भगिनींना मंत्र पहिला मंत्र पदार घे हे कॅमेरे फिरवा बाईत ज्या बाईच्या डोक्यावर पदर नसन दिसत तिच्या डोक्यावर मारा लाल साडीवाली पा माग खांद्यावर नका घेऊ खांद्यावर पदर तर माझी बायकोही घेते डोक्यावर पदर घ्या डोक्यावर हा ते निळ्या साडीवाली घेत नाही का अडचण आहे का काही साड्या लंब्या करायला सांगतो आता मी चंद्रशेखर दादांना म्हणतो नवीन साडी वाटप करा लंब्या साड्या करा काही अडचण नाही। पहिला मंत्र पदर घे दुसरा मंत्र पदरात घे माय माऊलीचं विशाल तुमचं हृदय त्याच्यामुळे पदरात घे
पदर खोच, प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्यामध्ये होत आहे, त्यामुळे पदर खोचला पाहिजे. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा आमंत्र देतो, आज घरी गेल्यावर जे झोपता का झोपता तिथं सगळ्यात वर्त लिहायचं काय, मरा लागते. काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही दुसऱ्याची धुरे उकरण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीला मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा लागते. मित्राचे उधार घेतलेले पैसे लवकर दिले पाहिजे कारण की मरा लागते. चंद्रशेखर दादाले होकार देऊन दुसऱ्याले मत मारण्यात मजा नाही कारण की मरा लागते. नयनम चिंदंती शस्त्राने नयनम दहती पावका, आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे, त्या मृत्यूला कवटाळाचा आहे. आचारो प्रथम धर्म आचारो परमधर्म या गोष्टीचा विचार करायचा. आजची चांगली कीर्तन पुष्प झालं. आदरणीय बाबा तुम्ही सगळे लोक आले, तुम्ही सगळे गायक लोक इकडे, तर म्हणजे आता मृदंगाचार्य तर आहेच पण आता कीर्तनकार पण आहे, त्याच्यामुळे थोड्या वेळानं मी बाबाला विचारणार आहे, बाबा माझी चुकला असेल तर सांगा. आदरणीय बाबा आमचे, बाबा मी तुमचं पुरं कीर्तन पंढरपुरातलं कीर्तन मी घरून ऐकलं, म्हटलं पुरं कीर्तन गाडीत ऐकलं. आदरणीय आमचे बाबा, बाबाचं वैभव प्रसिद्धी कुठपर्यंत असा माणसाले, ज्या माणसात प्रसिद्धी असते पण भरतांना पठाडे सारखी विनम्रता दादा त्याच्यात असली पाहिजे. मी लय पाहिले लय पाहिले, आता काही बोलत नाही, हे कॅमेरे समोर असले का जरा लय लिमिटेशन आहे, ते बोलायले नंतर पुढच्या वेळेस काहीतरी बोलल्याशिवाय राहत नाही. आजचा चांगला कार्यक्रम झाला. मी बाबा कोण्या शिक्षण संस्थेत शिकायला गेलेला नाही, मी पांदीना आलेला कीर्तनकार, त्याच्यामुळे तुम्ही मला सांभाळून घेतलं. तुमचे मायार एवढे उपकार आहे, माझ्या अंगाची कातरी काढून तुमच्यासाठी चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही. तुम्ही सर्वांनी मला बोलावलं, आमच्या तरुणाईनं मला बोलावलं, आमच्या तरुणाईसाठी थोडस राहिलं बोलायचं. कीर्तनात मर्यादा असते, व्याख्यानात मर्यादा नसते. पुढच्या वेळेस येईल, तुमच्यासाठी बोलून जाईल. तुम्ही सर्वांनी मला चांगली इज्जत दिली, तेवढीच इज्जत जर माझ्या घरात मला माझ्या बायकोनं दिली असती तर मी इथं आलो नसतो. आजचा चांगला कार्यक्रम झाला. काल परवा बाबा मी तिकडे कोल्हापूरला गेलो होतो, थे बाई म्हणे मला जेवण करून जा. मी म्हटलं काय करता, शृंगार वळे करते म्हणे. मी म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे. त्या बाईनं शृंगार वळे वाढले. मी जिथं बसलो होतो ना तिथून सरळ मला किचन दिसायचं. त्या बाईनं सगळं काही वाढलं होतं पण माझ्या डोळ्यानं समोर भजे कुरडी पापड ते किचन मधून दिसत होत. माझ्या बाजून आमचे किरण भाऊ बसले होते. किरण भाऊले म्हटलं येताना एवढा झाडा साप दिसला म्हटलं. थे बाई म्हणे करा ना सुरू. किरण दादा म्हणे साप लंबा केवळा होता. थे बाई म्हणे करा ना सुरू. दादा म्हणे साप लंबा केवळा होता. थे बाई म्हणे करा ना सुरू. दादा म्हणे साप लंबा केवळा होता. थे बाई म्हणे करा ना सुरू. मी म्हटलं दादा त्या सापाची शेपटी म्हटलं माझ्या ताटापाशी होती पण त्या सापाचं तोंड म्हटलं भजगुडीच्या पापलापाशी होता. ते म्हणे आत्ता माय भजे कुरडी पापड राहिलेच होते वाळाचे. ज्याप्रमाणे खासाठी आयडिया करा लागते त्याप्रमाणे या चांगल्या कामासाठी आयडिया करा लागत नाही. हे नामस्मरणाचं पुण्य आदरणीय चंद्रशेखर घुले दादांना या वाढदिवसानिमित्त समर्पित करतो. आणि त्या भगवंताचं नामस्मरण कसं करावतो, हात वर करा दोन्ही हात वर, दोन्ही 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 सगळ्यांनी. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल हे बोललेले पुरी वेडी वापडू तर करा क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध नाही उचारे राजकारण्या बोला करा क्षमा करा.